राज्यामध्ये आता आपल्याला नवीन टीम करायची आहे, त्यामुळे आता सर्वांनी जोमाने कामाला लागू. वैभव पाटीलांना माझ्यापासून मी कधीही अंतर पडू देणार नाही असा ठाम विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे. कोल्हापूरच्या सभेसाठी जात असताना हायवेवरील केदारवाडी फाटा येथे वैभव पाटील यांनी अजित पवार यांच्या आयोजित केलेल्या सत्कार आणि स्वागत समारंभाप्रसंगी अजित पवार बोलत होते. यावेळी वैभव पाटील यांनी हजारो कार्यकर्त्यांसह अजित पवार यांचे स्वागत केले. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पवार कुटुंबातील फुटीनंतर आता खानापूर मतदारसंघातील माजी आमदार सदाशिवराव पाटील कुटुंबातही राजकीय दुहीन माजणार का असा सवाल पाटील गटातील पदाधिकारी आणि कार्यकर्तेच एकमेकांना विचारू लागलेत. परिणामी खानापूर मतदारसंघातील पाटील गटात मोठा संभ्रम निर्माण झालेला आहे. खानापूर मतदारसंघातील पाटील गटासाठी आजचा शनिवारचा दिवस जणू परीक्षेचा दिवस ठरला. त्यानुसार पाटील गटाचे कार्यकर्ते रिचार्ज होऊन कामाला लागले. कोल्हापूरच्या सभेबरोबरच राष्ट्रवादीतील फुटीनंतर पहिल्यांदाच अजितदादा हे सांगली जिल्ह्यातून कोल्हापूरकडे जात होते, त्यावेळी वैभव पाटील यांनी त्यांचे जल्लोषी स्वागत केले. परंतु मधील सदाशिवराव पाटील, वैभव पाटील यांच्याबरोबर माझी अतिशय विस्तृतपणे चर्चा झालेली आहे. मी त्याच्यामध्ये तुम्हाला एवढाच शब्द देतो की पूर्णपणे मी राज्याचा आज उपमुख्यमंत्री म्हणून काम करत असताना सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन जाण्याच्या करता शाहू फुले आंबेडकरांचा विचार हाच आत्मसात करून आम्ही पुढे पावलं टाकतोय. आपल्या भागातले प्रश्न मला त्या ठिकाणी माहिती आहेत आणि त्याच्यामुळं आता नवीन टीम आपल्याला सगळ्यांना निर्माण करायची. ती नवीन टीम निर्माण करत असताना आपल्या सगळ्यांचे सहकारी वैभव पाटलांचं काम तुम्हाला मला सगळ्यांना माहिती आहे. मी तुम्हाला एवढाच तुम्ही ज्या उत्साहाने माझ्या प्रेमाने आमच्या सगळ्यांचं स्वागत केलं त्याबद्दल मी आपल्याला अतिशय मनापासून धन्यवाद देतो. शब्द तुम्हाला देतो की वैभव पाटलांना मी कदापि अंतर पडून माझी ताकद वैभव पाटलांच्या पाठीशी.